हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली होती। जिल्ह्यातील अनेक भागांसह सेनगाव आणि हिंगोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतीतील पिकांचं बरंच नुकसान झालं आहे। हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी दोन्ही तालुक्यातील पुरामुळे आणि पावसामुळे बाधित झालेल्या गावातील शिवारांना भेटी दिल्या आहेत। पाहणी दौऱ्यात शेतकऱ्यांचं नुकसान झालेल्याचं आमदार मुटकुळे यांनी जाणून घेतलं। ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला नाही त्यांनी लवकरात लवकर पीक विमा भरण्याचं आवाहन देखील आमदार मुटकुळे यांनी शेतकऱ्यांना केलं आहे। यावेळी त्यांच्यासोबत हिंगोलीचे तहसीलदार गजानन शिंदे, सेनगावचे तहसीलदार जीवनकुमार कांबळे, प्रकाश थोरात, कृषी अधिकारी गुहाडे यांची उपस्थिती होती। अशी गॅरंटी नाही म्हणून सगळेजण विमा भरा। 31 तारखेपर्यंत मुदत आहे, त्या मुदती वाट पाहू नका। आणि गेल्या वर्षी मिळाला नाही, तिघस्ता मिळाला नाही, अशी जी आपली सगळ्याची भावना आहे। मला मामा खरं सांगा, आता तुम्ही आता ज्येष्ठ आहे, 4 पोत्यापेक्षा कमी सोयाबीन झालेली एखादा माणूस मला सांगा, 1 एकरात 4 पोत्यापेक्षा कमी झाल्याकडे खरं सांगा। मग ते विमा कधी मिळतं? आपण आपला आपला विमा, समजा माझा विमा मी भरतो, माझा विमा कमी मिळतंय, कधी मिळतंय? एखाद्या ऍक्सिडेंटमध्ये जर मी गेलो तर मग आपली पिकं जर आपल्या हाती येत नसेल मिळाला कधी, म्हणून त्या विम्यावर नाराज होऊ नका। हे आपलं कवच आहे, विमा हे आपलं कवच आहे। गेल्या वर्षी लातूर आणि बीड जिल्ह्यात एकही दाना लोकांच्या घरी आला नाही। पाऊस जे कापाय सोयाबीन आलं, जे पाऊस राहिला की महिनाभर सारखा, त्याच्या हातात सोयाबीन आला नाही, म्हणून त्यांना 100% विमा मिळाला। 60 रुपये एकर म्हणजे पाव थैली बी नाही, आपण फिरतो ती पाव थैली बी नाही बियाची, म्हणून अत्यंत कमी प्रमाणात विमा भरायची आता आपल्याला संधी आलेली आहे सरकारनं। त्यावर मला वाटतं पहिल्या काळात खूप मोठा विमा भरत लागत होता आपल्याला, 5-3% असं होतं, आता लगेच कमी, म्हणून विमा भरा महत्वाचा विषय आहे। आणि सगळ्या तुमच्या जे शेत वाहिलेत त्याचे आजच आम्ही कलेक्टर साहेबांना, तहसीलदार साहेब आहेत, कृषी अधिकारी ते रिपोर्ट देतील, मी सुद्धा बोलतो। गजानन पवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, हिंगोली।